आजच्या कार्यक्रमात जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असते तर त्यांच्या समोर अनेक समस्या मी मांडल्या असत्या, असे भाष्य केलेले आहे शरद पवार यांनी. आज शरद पवार यांच्या कारकिर्दीला 50 वर्ष झाल्याच्या प्रत्यर्थ भव्य सत्कार माथाडी मेळाव्यात आयोजित केला होता. त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील यांची जयंतीचे प्रत्यर्थही हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 84व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीस 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष सन्मान आयोजित करण्यात आला होता. हा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार होता, मात्र ऐनवेळेस काही काम निघाल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे अनुपस्थित राहिले. या सन्मान सोहळ्याला उत्तर देताना माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी माथाडी आणि माथाडी कामगार कायदे तसेच सध्याचे वाढलेले पेट्रोल दर याविषयी भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिव सुनील तटकरे गेल्या अनेक वर्षापासून ज्या वेळेला मालकीचे नव्या मुंबईमध्ये आलं तेव्हापासून माथाडी कामगारांना कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत मनापासून मदत करणारे आपले सहकारी शिव गणेश नाईक आमदार संजयजी नाईक, आमदार किरण पावसकर, निरंजन दाखोरे, महापौर सुधाकर सोनवणे, स्थायी समितीच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबळे, मुंबई बँकेचे संचालक आणि ज्यांनी नरेंद्र पाटलांना प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी सहकार्य देण्याची तयारी दाखवली ते शिवत प्रसाद नाईक, प्रसाद लाड, आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली ते आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत पाटील, गुलाबराव जगताप, बाकीचे सगळे संघटनेचे पदाधिकारी आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनींनो, अण्णासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो. अतिशय लहान वयामध्ये भागामध्ये पोटाचा प्रश्न सुटत नाही म्हणून मुंबईमध्ये यावं, कष्ट करावेत, स्वतःचा प्रपंच चालवावा या प्रकारची भावना ही राज्यातल्या ग्रामीण भागातल्या अनेक तरुणांच्यामध्ये असायची. यातलं एक तरुण सातारा जिल्ह्यातून मुंबईमध्ये आला, नोकरी विक्रीची काही शक्यता नव्हती, पडेल ते काम करायची जबाबदारी खांद्यावर घेतली, एका विभागातून दुसऱ्या विभागात, दुसऱ्या विभागातून तिसऱ्या विभागात, जिथं रोजी रोटीचा प्रश्न सुटेल त्या ठिकाणी जायचं आणि घाम गाळायचा, ही भूमिका त्या तरुण वयामध्ये ज्यांनी घेतली आणि हे सगळं करत असताना माझ्या भागातनं आलेला हा सगळा कामगार, हा सगळा तरुण, त्याच्यावर कुठं अन्याय होता कामा नये,
त्याच्या गावाची किंमत त्याच्या पत्रामध्ये पडली पाहिजे आणि त्यासाठी संघटित करण्याच्याबद्दलची भूमिका ज्यांनी खांद्यावर घेतली आणि ज्यांची निष्ठा हे महाराष्ट्राचे भाग्य विधाते कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या होती त्या तरुणाचं नाव अण्णासाहेब पाटील आणि ती जबाबदारी अण्णासाहेबांनी घेतली. चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन मिळालं त्या काळात वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यांची मदत झाली. मजूर खात्याचे मंत्री नरेंद्र तिडके होते त्यांची मदत झाली. अनेकांची मदत झाली आणि त्या सगळ्यांच्या मदतीनं हे संघटनेचं रोपटं त्यांनी लावलं ज्याचं आज एका मोठ्या वटवृक्षामध्ये निर्माण निर्मिती झाली वाढ झाली आणि त्या वटवृक्षाच्या खाली तुमच्यासारखे कष्टकरी लोक आज समाधानानं सावलीखाली त्या सावलीचा लाभ घेत आहेत आणि ही गोष्ट गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. संघटना काढली, यापूर्वी कधी अशी संघटनाच नव्हती. राज्य सरकारला कायदे करायला लावले, राज्य सरकारने यांच्यासाठी स्वतंत्र कायदा केला. अनेक ठिकाणी लोक काम करतात, कोणी भाजीपाला मार्केटमध्ये काम करतात, कोणी लोखंड बाजारमध्ये काम करतात, कोणी कापड बाजारमध्ये काम करतात. या सगळ्यांच्यासाठी काही व्यवस्था असली पाहिजे आणि या प्रत्येकाच्यासाठी स्वतंत्र वोट असावं ही संकल्पना अण्णासाहेबांनी त्या काळामध्ये मांडली आणि राज्याच्या नेतृत्वाने त्यांना पाठिंबा दिला आणि त्यामुळे मला आठवत नाही पण 17 ते 18 बोर्ड ही मुंबईमध्ये स्थापन झाली आणि त्या बोर्डामध्ये काम करणाऱ्या तुमच्यासारख्या कष्टकऱ्यांना जीवनामध्ये एक प्रकारचं स्वास्थ्य लाभण्याच्या संबंधीची भूमिका घेतली गेली. क्रेडिट सोसायटी काढली. आज अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेची संस्था कष्टकऱ्यांची संघटना. मी सहज बघत होतो की या संस्थेमध्ये ठेवी किती आहेत, तर ठेवी 250 कोटी आहेत. 250 कोटीची ठेव तुम्हाला लोकांची त्या सोसायटीत आहे. सोसायटीचा घेतलेला पैसा परत किती येतो याची चौकशी मी केली तर 1% सुद्धा कमी थकबाकी नाही. म्हणजे 99% लोक घेतलेला पैसा व्याजासकट वेळेवर परत करतात. असली संस्था कुठं नाही आहे. अण्णासाहेबांनी उभी केली आणि ती संस्था की ज्याचा नेट NPA हा 1% आत आहे ही अशी संस्था आज अण्णासाहेबांच्या नावाने तुम्ही सगळेजण चालवत आहात. अण्णासाहेबांचा आदर्श तुम्ही जतन केला आहे त्यामुळेच खरं म्हणलं तर आज ते होऊ शकतं. या पतफेऱ्या दिसायला लहान दिसतात पण महाराष्ट्रामध्ये 1000 पतफेऱ्या आहेत. आज हिंदुस्थानामध्ये सगळ्यात जास्त पतफेऱ्या महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या 3 राज्यात आहे आणि महाराष्ट्रातल्या पतफेऱ्यांच्यामध्ये कालच मी नगर जिल्ह्यामध्ये गेलो होतो माध्यमिक शिक्षकांची पतफेरी होती त्यांच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी गेलो. 75 वर्ष झाली म्हणून मी गेलो. त्यांच्या ठेवी जवळपास 500 कोटीच्या आसपास होता. आज हे कामगार असतील, म्हातारी कामगार असतील, छोटे व्यावसायिक असतील, सरकारी कर्मचारी असतील, शिक्षक असतील, या सगळ्यांच्या ज्या पतफेऱ्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 लाख कोटीच्यापेक्षासुद्धा 30 लाख कोटीच्यापेक्षा अधिक रक्कम आज ठेवी आहेत आणि ह्या सगळ्या ठेवी तुमच्यासारख्या घाम गाळणाऱ्या लोकांच्या आहेत.
आणि त्याच ठेवी आज तुम्ही सुद्धा जवळपास 250 कोटीच्या ठेवी ह्या जतन करण्याच्याबद्दलची काळजी तुम्ही घेत, त्यामुळे तुम्हाला सावकाराकडे जावं लागणार नाही, तुमची लूट कोणी करणार नाही, आणि हे कुणी करून दाखवलं हे अण्णासाहेबांनी करून दाखवलं। आणि म्हणून ही एक व्यक्ती अशी होती की माथाडी आणि कष्ट करणाऱ्या कामगारांची सर्वांगीण प्रगती ही कशी होईल त्या दृष्टिकोनातून पावलं टाकणारी होती। मग ती सोसायटी काढली असेल, त्यांना घरं द्यायचा कार्यक्रम असेल, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्याच्या संबंधीच्या सुविधा असतील, एक ना अनेक अनेक प्रकारच्या योजना आपल्या संस्थेच्या माध्यमातून अण्णासाहेबांनी राबवल्या। आणि मला आनंद आहे की अण्णासाहेबांच्या नंतर आज नरेंद्र पाटील असतील, शशिकांत असतील, गुलाबराव असतील, बाकीचे त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांनी हा कर्तृत्वाचा कार्यक्रम पुढे नेण्याची भूमिका प्रामाणिकपणानं बजवायची तयारी ठेवलेली आहे। त्यामुळंच आज या संघटनेला एक प्रकारचं महत्त्व आलेलं आहे। पण अलीकडं माझ्यासारख्याला काळजी वाटायला लागली, कारण सरकारची धोरणं बदलायला लागली। मध्यंतरी भारताच्या पातळीवर एक अशी चर्चा झाली की मार्केट कमिटीचा कायदा कशासाठी ठेवायचा, मार्केट कमिटीचा कायदा जर काढला तर सगळ्यात मोठी जबरदस्त किंमत तुम्हाला द्यावी लागेल। मार्केट कमिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे भाजीपाला कांदा बटाटा याचा व्यवहार होत होता, तो काढून टाकला, कामगारांचा आधार गेला। आज या ठिकाणी जी अण्णासाहेबांच्या पुढाकारामुळे बोर्ड स्थापन झाली, मग ते लोखंडी बाजाराचा असेल, कापूर बाजार असेल, आणखीन काही बोर्ड असेल, आज काही बघतो आपण गेल्या 2-3 वर्षापासून त्या बोर्डाला अध्यक्षपदाची नियुक्ती झाली नाही। एक कोणतरी अधिकारी विचारा, त्याच्या 3-4-5 बोर्डाची जबाबदारी, त्याचा परिणाम कामं होत नाहीत, हेलफाटे घालावं लागतात नेत्यांना, आणि कष्टकरी माथाड्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केली जात नाही। आणि म्हणून मला आनंद झाला की आज राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत, आज त्यांच्यासमोर ही एक बोलण्याची संधी होती की आम्हाला बाकी काही नको, या व्यासपीठाचा उपयोग आम्ही राजकारणासाठी करत नाही। जे या ठिकाणी नरेंद्रांनी सांगितलं, शशिकांनी सांगितलं की इथं फक्त माथाडींचं हित एवढा एकच कार्यक्रम घेऊन मग ते मुख्यमंत्री असोत नाही तर कुणाला असोत आम्ही त्या ठिकाणी बेचायला जातो। आणि म्हणून त्या माथाड्यांची हित जर खऱ्या अर्थानं सांभाळायचं असेल तर आजच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच्या बैठकीमध्ये आज एक हे प्रश्न मांडायची संधी आली होती। ठीक आहे, त्यांना काही कामासाठी येताना यांना जावं लागलं दिल्लीला, पुन्हा आपण त्यांची वेळ घेऊ, पुन्हा प्रमुख लोकांना घेऊन त्यांना भेटू आणि त्यांना सांगू आम्हाला बाकी काही नको। पण मार्केटमध्ये शेतकऱ्याला त्याच्या मालाची विक्री करण्याच्यासाठी त्याची कुणी लूट करू नये, त्याचं वेळच्या वेळेस पेमेंट द्यावं, या संबंधीचा मार्केट ॲक्टचा जो कायदा आहे तेवढा चालू ठेवा आणि तो चालू ठेवायचा। आणि या सगळ्या बोर्डांच्यावर स्वतंत्र अध्यक्ष नेमा आणि कामगारांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे हे मार्ग लवकरात लवकर सुरू करा, ही भूमिका आज त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडण्याचं काम आज जरी ते नसले तरी आम्ही यानंतरच्या काळामध्ये करू एवढी खात्री या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। एक प्रश्न या ठिकाणी शशिकांत शिंदे आणि नरेंद्रांनी मांडला आणि तो म्हणजे नाशिकच्या कामगारांचा। नाशिकला पुढच्या आठवड्यात मी जाणार आहे। मी नरेंद्र आणि शशिकांतला सांगितलं की मी ज्या दिवशी नाशिकमध्ये त्या दिवशी तुम्ही या, दिलीप बनकर तिथल्या मार्केट कमिटीचे अध्यक्ष आहेत,
त्यांना मी आज निरोप घेतो की तुम्ही आणि तुमचे सहकारी त्या ठिकाणी हजर राहा, म्हातारी कामगारांचे नेते त्या ठिकाणी हजर राहतील, नाशिकच्या कामगारांचा जो काही प्रश्न आहे तो तिथल्या तिथे सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल तो पाऊल आपण त्या ठिकाणी करू आणि त्याच्यामध्ये सुद्धा आज लक्ष घालण्याच्याबद्दलची भूमिका ही घेतली जाईल. आणि म्हणून ते त्या दोघांनी मला सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही जाणार तो दिवस आम्हाला सांगा, आम्ही दोघंही नाशिकला यायला तयार आहोत आणि नाशिकच्या कामगारांचा सुद्धा प्रश्न हा सोडवण्याच्याबद्दलची आम्ही काळजी करू. आज सबन महाराष्ट्रामध्ये असुरक्षित कामगार हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर व्हायला लागला आहे. अलीकडच्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबरची कल्पना ही अनेक कारखानदारांच्यामध्ये राबवली जाते आणि सरकारच्या वतीनं त्याला एक प्रकारचं संरक्षण दिलं जातं. कॉन्ट्रॅक्ट लेबरमध्ये कामगार सुरक्षित नाही, त्याला कधीही काढलं जातं, त्याचं देणं घेणं यासंबंधीची खात्री नाही. कॉन्ट्रॅक्टरच्या मनात आलं तोपर्यंत त्याची नोकरी. आणि म्हणून जो महाराष्ट्र कामगार चळवळीमध्ये देशाला मार्गदर्शन करणारं राज्य म्हणून त्या महाराष्ट्राचा नावलौकिक होता, आज त्या ठिकाणी असुरक्षित कामगारांची संख्या वाढायला लागलेली आहे हे चिन्ह काही चांगलं नाही. ते आपल्याला बदलून घ्यावं लागेल आणि त्यासाठी वेळ पडली तर राज्य सरकारच्या बरोबर बैठक करून त्यातनं मार्ग काढण्याच्याबद्दलचा प्रयत्न करावा लागेल. आज मोठ्या अडचणीचे दिवस आहेत, नवीन नवीन प्रश्न निर्माण होत आहेत, महागाई पुन्हा वाढायला लागलेली आहे, लोकांना प्रपंच चालवणं अवघड होऊन गेलं, साधी गेटच्या पेट्रोलसारख्या किमती, डिझेलच्या ज्या किमती जगामध्ये कमी झाल्या आमच्याकडे वाढत चाललेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबावर होतो आहे. याच्यातून एक बेकारी वाढते, लोकांची रोजीरोटी कमी होते आणि या सगळ्याचा झटका हा कष्ट करणाऱ्या माणसाला अधिक बसतो आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाच्याबद्दल आपल्याला जागरूक राहावं लागेल. त्याची सोडवणूक करण्याच्यासाठी जे जे काही मार्ग असतील त्या मार्गाने जाण्याच्याबद्दलची भूमिका घ्यावी लागेल. माझी खात्री आहे की ज्या वेळेला संकट येतं, ज्यावेळी प्रश्न निर्माण होतात, त्यावेळेला माथाडी कामगार संघटितरित्या त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी मजबूतीनं उभा राहतो. हा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आम्हा सगळ्यांचा आहे, तोच अनुभव इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या यातना कमी करण्याच्यासाठी आपल्याकडून येईल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आयोजक विधान परिषदेचे आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. आज कैलासवाशी आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. माथाडी कामगारांच्या आयुष्यामध्ये जर खरं सुख समृद्धी आणि जर भरभराटीचे दिवस कुणी दाखवले असतील तर कैलासवाशी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वामुळे ते आम्हाला बघायला मिळाली. अण्णासाहेबांनी काबाड कष्ट स्वतःहून केलं, स्वतःहून माथाडीचे कामं गोदीमध्ये काम केलं, मग पीडमेलो सारखे एक ज्येष्ठ नेते होते, एस आर कुलकर्णी होते, मनोहर कोतवाल होते. आणि ज्यावेळेला अण्णासाहेबांना लक्षात आलं की अरे जर डॉक वर्कर्स युनियनमध्ये जर मुंबईच्या पोर्टर्समध्ये गोदीमध्ये एखादा कामगार जरी काम करत असेल तर त्याला प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी आणि बोनस जर मिळत असेल तर मग असा काबड कष्ट करणारा आमच्या माथाडी कामगारांना प्राधान्याने मिळालं पाहिजे. राज्य घडत होतं, महाराष्ट्र घडत होता आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार कायद्याची अभ्यासाचं एक गठन त्या ठिकाणी करण्यात आलं. पवारसाहेब प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी शानिशा करायला आहेत. आदरणीय पवारसाहेब त्यावेळेला युवक म्हणून त्या ठिकाणी राज्यामध्ये काम करत होते तर महाराष्ट्रामध्ये काबड कष्ट करणाऱ्या कामगारांना त्या ठिकाणी कायद्याचं स्वरूप आणण्याचं काम कैलासवाशी नरेंद्रजी तिडके, अरुण मेहता अशा दिग्गज नेत्यांनी त्यावेळेला केलं. वसंतदादा पाटलांचं नाव उल्लेख करणं गरजेचं आहे कारण वसंतदादा पाटलांच्या कारकिर्दीमध्येही माथाडी कामगारांना
अमूल्य मार्गदर्शन आणि ताकद त्यावेळेला मिळाली. मागच्या काही महिन्यांपासून आमदार नरेंद्र पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे आणि याच अनुषंगाने पाटील हे भाजपमध्ये जाणार काय अशीही चर्चा सर्वत्र सुरू होती. आजच्या भाषणामध्ये नरेंद्र पाटील यांनी याविषयीचीही स्वतःची भूमिका स्पष्ट केली आणि विशेष म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळत असतानाच दुसरीकडे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही असे ठामपणे सांगितले. पत्रकारांनी पत्रकारांचं काम केलं, पक्षाच्या प्रमुखांनी मला विचारणा केली, परंतु माझं मन साफ होत की माझ्या मनामध्ये एकच सांगत होत की जर या व्यासपीठावरती जर शिवसेनेचे मनोहर जोशी येऊ शकतात, या व्यासपीठावरती भाजपचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे येऊ शकतात, तर याच व्यासपीठावरती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पण या ठिकाणी येऊ शकतात. कारण त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर माथाडी चळवळ पाहिली आणि त्या दिशेला त्यांनी काम त्या ठिकाणी सुरू केलेलं. आदरणीय पवार साहेब, आपण नेते आहात, आपण जो आदेश दिला तो नरेंद्र पाटलांनी मान्य केलेला आहे. काही आम्ही कुठे चुकलेलो नाहीये. मागच्या 25 सप्टेंबरच्या नंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जिथे काँग्रेसचा माणूस होता, 15-15, 20-20 वर्ष ज्यांनी काँग्रेसचा त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात घेतली होती, ती परत राष्ट्रवादीसाठी आणण्यासाठी आम्ही कामं केले. पवार साहेब, आम्ही कुठेही डबल ढोलकी काम केलेलं नाहीये, मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. पण आमचं सांगणार कोण, आमचं पाठरखण करणार कोण? आम्हालाच आमचं पाठरखण केली पाहिजे. कारण आपण जसं साताऱ्याला असता 15 दिवसाला वेगवेगळे नेते आपल्या बरोबर असतात, ते सांगतात का नाही मला माहीत नाही, परंतु मी वर्षातनं फक्त मोजून आपल्याला भेटत असतो. परंतु मी खरं सांगतो साहेब, आयुष्यामध्ये जर खरं काम मला करायचं असेल तर समोर बसलेल्या माथाडी कामगारांची सेवा याच्या पलीकडे मला काहीच वेगळं काम करायचं नाही. राजकारण करणं, विधान परिषद 5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, आयुष्यामध्ये जर 15 वर्ष विधान परिषदेमध्ये राहिलो आणि जर समोरच्या बसलेल्या माथाडी कामगारांचं काम करू शकलो नाही, तर मला जगण्याचा काही अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही, हे मी जाहीरपणे साहेब तुम्हाला मी सांगतो. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यावेळेला जर मुख्यमंत्री साहेब बसला असता, तर आम्हाला दुसऱ्याच्या दारावरती उभं राहायला लागलं नसतं, हे मी स्पष्टपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पण गेले 15 वर्ष आम्ही दुसऱ्याच्या दारामध्ये फिरत होतो. आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका, साहेब लोकांनी तर्कवितर्क भरपूर लागतात. एका पेपरमध्ये आलं की बाबा नरेंद्र पाटलांच्याकडे 12 नगरसेवक, 11 नगरसेवक. साहेब मी एकटाच आहे आणि कुठेही जात नाही, तुमच्याच बाजूला बसणार आहे. काय साहेब, इथं आमच्याकडे मित्र कमी आणि आमचे हितचिंतक एवढे जास्त आहेत की कुणालाही हितचिंतकांना एवढं चांगलं करावं असं वाटत त्या ठिकाणी नाही. प्रत्येकाला वाटतं की नरेंद्र फार फास्ट चाललाय. आता काय फास्ट चाललाय, युनियनमध्ये काम करणं चुकीचं आहे का? माथाडी कामगारांकडे काम चुकीचं आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री गणेश नाईक, भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासह महापौर सुधाकर सोनावणे, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनंत सुतार यांच्यासह मोठ्या प्रमाणात नगरसेवक उपस्थित होतेच. याशिवाय राज्यातील विविध ठिकाणातून आलेले हजारो माथाडी कामगार वर्गही उपस्थित होता. नवी मुंबई आवाज, ब्युरो रिपोर्ट.